करा नोटिफिकेशन प्रेस करा आणि नमस्कार श्रद्धा शेअर या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर याआधी मी एक व्हिडिओ बनवला होता तो होता नऊवारी साडीचा व्हिडिओ आणि त्या व्हिडिओवर मला भरपूर असा छान सगळ्यांचा रिस्पॉन्स आला आणि बऱ्याच जणांनी मला मेसेज करून सांगितलं की आम्हाला पाचवारी सहावारी साडीचं ड्रेपिंग सुद्धा बघायला आवडेल तर या व्हिडिओमध्ये जी पद्धत आपण बघणार आहोत साडी नेसण्याची ती पद्धत वापरून तुम्ही कुठलीही कॉटनची साडी सिल्कची साडी प्युअर सिल्कची साडी जॉर्जेट शिफॉनच्या साड्या किंवा इतरही काही फॅन्सी साड्या ज्या असतात त्या तुम्ही अशा पद्धतीने नेसून छानपैकी तयार होऊ शकता बाकी ज्या साड्या आहेत काही साड्या असतात ज्या हेवी असतात ज्या प्युअर सिल्कच्या साड्या पण काही हेवी असतात काही एम्ब्रॉयडरीच्या साड्या असतात नेटच्या असतात टिश्यूच्या साड्या असतात त्यांना थोडंसं वेगळ्या पद्धतीने थोडंसं नेसावं लागतं त्याच्या काही अजून टिप्स आहेत तर त्या सगळ्याच गोष्टी आपल्याला या एका व्हिडिओमध्ये ना नाही दाखवता येणार कारण मग व्हिडिओ खूपच मोठा होईल तर ते सगळं तुम्हाला बघायचं असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही तर ते तुम्हाला बघायचं असेल तर त्याचा से सेपरेट व्हिडिओ आपण करू पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटपर्यंत मी भरपूर टिप्स जसं जसं जस साडी नेसत जाणार आहे तसं तसं सांगत जाणार आहे आपण जेव्हा साडी नेसू तेव्हा आपल्याकडे छान आपल्या मापाचा व्यवस्थित शिवलेला आपल्याला शोभेल असा ब्लाऊज हवा साडी जी आपण नेसणार होती आपली छान अशी व्यवस्थित इसरी केलेली हवी आणि तिसरी गोष्ट म्हणजे साडी पेटी तर साडी पेटीकोट विषयी आपण थोडं डिटेलमध्ये बोलूया आपल्या ज्या कॉटनच्या साड्या आहेत सिल्कच्या साड्या आहेत प्युअर सिल्कच्या साड्या आहेत किंवा कॉटन सिल्कच्या ज्या साड्या आहेत किंवा ज्या थिक मटेरियलच्या साड्या आहेत त्याच्यात आपण कॉटनचे जे आपले पेटीकोट येतात तेच वापरावेत तिकडे आपण सॅटिनचे पेटीकोट अवॉइड करायचे म्हणजे मी तुम्हाला ॲडवाईज करेन की जिथे शक्य होईल तिथे ते सॅटिनचे पो पेटीकोट अवॉईडच करा त्यांची काही गरज नसते तुम्ही कुठलीही साडी घ्याल तेव्हा तुम्ही कॉटनचे जे आपले पेटीकोट असतात तेच आणि तेच वापरा जे वाले असतात ते घ्यायचे नाहीत नॉर्मल असे एक स्ट्रेट लाईनवाले जे येतात ते घ्यायचे त्याच्यावर साडी कुठलीही व्यवस्थित बसते आणि ते, ते पेटीकोट साडीला व्यवस्थित धरून ठेवतात हो सॅटिंगच्या पेटीकोटमध्ये तेवढी कॅपॅसिटी नसते ते हलकी असतात वजनाने त्यामुळे ते, ते साड्यांना जास्त धरून ठेवू शकत नाही तर धरून कसे ठेवतील ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच सॅटिनचे पेटीकोट मग का वापरतात लोक हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सॅटिनचे पेटिकोट जे असतात काही साड्या ज्या आहेत त्या शिफॉनच्या किंवा जॉर्जेटच्या त्या अशा ट्रान्सपरंट असतात किंवा ऑर्गेनजा टिशू आणि नेकच्या साड्या तर ह्या सगळ्या साड्या अशा ट्रान्सपरंट असतात आणि आतलं कापड आपल्याला दिसतं म्हणजे आतला, आतला पेटीकोट आपल्याला कम्प्लिटली दिसत असतो आणि त्यावेळी जेव्हा आपण कॉटनचे वापरतो तेव्हा ते एकदम असं ते छान दिसत नाही दिसताना ते कळून येतं की आतला पेटीकोट दिसतोय तर त्या गोष्टीला कवर अप करण्यासाठी आपल्या आतमध्ये एक असं ग्लॉसी किंवा शायनी मटेरियलची गरज असते ज्याच्यामुळे आपली साडी छान दिसेल तर त्यावेळेस आपल्याला सॅटिनचे पेटीकोट वापरणं भाग पडतं आज जी मी साडी नेसलेली आहे ती सिल्कची जरी असली तरी त्याच्यात मी सॅटिनच पेटीकोट वापरणार आहे कारण मला तुम्हाला दाखवायचं आहे की कसं तुम्ही सॅटिनच्या पेटीकोटवर सुद्धा छानपैकी साडी नेसू शकता आणि बसवू शकता पण आता हे सॅटिनचे पेटिकोट वापरताना काय करायचं सॅटिनच्या पेटिकोटवर साडी राहत नाही आणि साडी सुटते विस्कटते काय करायचं ते ते मी तुम्हाला आता सांगते येणारे नाडे हे ये असल्यामुळे कमरेवर बसवताना पर्यायाने आपली साडी सुद्धा लूज होते ह्यांची लांबी आणि रुंदी सुद्धा तोकडी असल्यामुळे कुठल्याही स्त्रियांना आणि मुलींना हे कमीच पडतात कमरेवर जेमतेम ह्याची गाठ बस अशा वेळेस काय करायचं हे असे जे कॉटनचे पांढरे नाडे येतात ते सॅटिन मध्ये वापरावे तुम्ही असे नाडे विकत घेऊ शकता किंवा तुम्ही बघितलं असेल पूर्वीच्या साडी पेटीकोटमध्ये असे नाडे हमकास असायचे तर ते सुद्धा काढून तुम्ही वापरू शकता कॉटनच्या नाडीची रुंदी आपल्या कमरेवर मापून थोडी जास्तच घ्यावी म्हणजे पुढे खेचताना गाठ मारताना ती आपल्याला कमी पडणार नाही आणि व्यवस्थित कमरेवर घट्ट बसेल साडी पेटीकोटमध्ये नाडी कशी घालायची हे बऱ्याच जणांना माहिती असेल तरी सुद्धा इथे तुम्हाला मी सांगते नाडीच्या दोन्ही टोकांना अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची म्हणजे पेटीकोटमध्ये नाडी सरकवताना ती आतमध्ये फसत नाही दोन्ही नाडीची टोकं जी आहेत ती आपल्या लूप होलच्या किंवा नाडीसाठी असलेल्या पट्टीच्या बाहेरच राहतात आता या नाडीला अशा प्रकारे सेफ्टी पिन अडकवायची लूप होल मधना सेफ्टी पिन आज सरकवायची आणि एका हाताने सेफ्टी पिन धरून ठेवायची आणि जसं व्हिडिओत दिसते तसं दुसऱ्या हाताने कापड जवळजवळ आणायचं आणि सेफ्टी पिन खेचून घ्यायची अशा प्रकारे पूर्ण लूप होलमध्ये मध्ये आपण नाडी घालून घ्यायची दुसऱ्या टोकाकडून नाडीचं एक टोक बाहेर येईल आणि अशा प्रकारे जेव्हा आपण कॉटनचे नाडे वापरून सॅटिनचे पेटीकोट घालतो तेव्हा ते, ते कमरेवर घट्ट बसतात साडीला सुद्धा घट्ट धरून ठेवतात आता व्हिडिओमध्ये पुढे बघूया आपण साडी कशी नेसायची साडी नेसल्यावर जर तुम्हाला स्लिम दिसायचं असेल तर काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे ज्या स्त्रियांचा व मुलींचा बांधा सडपात पोट सपाट आहे त्यांनी कमरेच्या खाली साडी नेसायला काहीच हरकत नाही पण काही कारणामुळे तुमचं वजन वाढलंय पोट सुटलंय तर कमरेच्या खाली साडी नेसायची नाही ती कमरेच्या वर किंवा बेंबीवर नेसावी आणि आपलं पोट झाकलं जाईल अशा हिशोबाने आपण ती नेसली तिकोटला गाठ मारल्यावर त्याचा एक फुगा कमरेवर तयार होतो साडी नसल्यावर आपली डावी कंबर प्रामुख्याने दिसून येते म्हणून साडी पेटीकोटची गाठ नेहमी उजव्या कमरेवर बांधावी जेणेकरून उजव्या कमरेवरून जाणारा पदर त्या गाठीला कव्हर करतो आणि आपली डावी कंबर सपाट दिसते किंवा स्लिम दिसण्यास मदत होते साडी नेसल्यावर तोकडी वाटू नये म्हणून सँडल किंवा घालून साडी सल्ला दिला जातो पण या आपण सँडल न घालता सुद्धा पायघोळ साडी कशी नेसता येईल ते बघणार आहोत साडी नेसल्यावरती जमिनीला पायघोळ दिसावी म्हणून साडी पेटीकोट कमरेवर बांधताना त्याची उंची खालती आपल्या पायाजवळ पायाच्या घोट्याला म्हणजेच आपल्या अँकलला टच होईल अशा पद्धतीने साडी पेटीकोट कमरेवर फिक्स करायचा आहे साडी ओपन केल्यावर पदर डाव्या हाताला फॉल भाग खाली आणि आतल्या भागापासून साडीनुसार सुरुवात करायची आहे आतल्या भागाच्या वरच्या टोकाला अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची म्हणजे साडी खोचल्यावर जिथल्या तिथे राहते अगदी कितीही तुम्ही हालचाल केली धावपळ केली तरी साडी सुटत नाही व्यवस्थित साडी कमरेवर बसते साडी पेटीकोटची उंची जशी आपण फिक्स केली तशी साडीची उंची सुद्धा खालती आपल्या पावलांजवळ आपल्या टाचांपर्यंत जमिनीला घर्षण होईल अशी किंवा साडी पेटिकोच्या एक इंचभर खाली हवी आपल्या उंचीचा अंदाज घेत साडीची उंची आपल्या पावलांजवळ फिक्स केल्यावर दीड ते दोन इंच साडी कमरेत खोचायला सुरुवात करायची एक संपूर्ण गुंडाळी आपल्या कमरेभोवती साडीची गुंडाळून घ्यायची यालाच फॅशन लँग्वेजमध्ये साडीचा बेसिक टक असं म्हटलं जातं एकदा का हा बेसिक टक कम्प्लीट झाला की मागच्या बाजूनेसुद्धा आपण साडी पायघोळ आहे का ते चेक करून घ्यायचं पदर आपण मोजून वेगा काढणार आहोत त्यासाठी पदराचे एक टोक डाव्या हातात आणि डावा छातीजवळ उजवात रुंद करायचा आणि हे एक मीटर दोन मीटर तीन मीटर साडेतीन मीटर साडीचा भाग आपण वेगळा काढून घेतलेला आहे आता उजव्या हातातलं साडीचा टोक तात्पुरता आपण आपल्या कमरेजवळ खोचणार आहोत आणि त्या भागाच्या आपण नंतर निर्या बनवणार सध्या हा भाग आपण इथे असाच सोडून जे रेग्युलरली साडी नेसतात ते पदर न मोजता सुद्धा सहज वेगळा काढू शकतात पण तुम्हाला साडी नेसण्याची प्रॅक्टिस नसेल तुम्ही नव्याने शिकत आहात तर बऱ्याचदा साडी नेसताना ती पायात येते तिचा गुंता होतो किंवा दोन तीन वेळा साडी सोडून पुन्हा नेसावी लागते अशा वेळेस व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही मोजून पदराचा भाग वेगळा काढून घेतला तर साडी नेसताना ती गुंतणार नाही तुमचं साडी नेसण्याचं काम सोप्पं होईल आणि तुमचा वेळसुद्धा वाचेल आता साडीचा पदर डाव्यात आणि ने मागे नेत उजव्यात आणि ने पुढे आणायचा पदराच्या निर्या काढताना नेहमी साडीची बॉर्डर लक्षात घ्यायची बॉर्डरच्या रुंदी इतक्याच पदराच्या निर्या घ्यायच्या इथे माझ्या साडीला ठळक अशी बॉर्डर नाही तर मी साधारण अंदाज घेत विदभर रुंदीच्या निळ्या काढून घेणार आहे साडीला जर ठळक बॉर्डर असेल तर हे काम सोप्पं होऊन जातं जे प्रोफेशनली साड्या नेसवतात किंवा साडी ड्रिपिंग आर्टिस्ट असतात त्यांच्याकडे कपड्याचे मोठे चिमटे किंवा क्लिप असतात त्याचा वापर करून निऱ्यांना व्यवस्थित सेट करता येतं तो त्यांच्या प्रोफेशनचा भाग झाला आपल्याकडे असे चिमटे किंवा क्लिप असण्याचं काही कारण नाही पण आपल्याला पण छान व्यवस्थित निऱ्या बसवायच्या असतील तर आपल्याला काही आयडिया कराव्या लागतात त्यासाठी पदराच्या निऱ्यांना अशा प्रकारे हनुमटीत धरायचं दोन्ही हात मोकळे करायचे आणि दोन्ही हातांनी इस्त्री करत एकापाठोपाठ एक सगळ्या निऱ्या व्यवस्थित बसवून घ्यायच्या साडी नेसल्यावर जर तुम्हाला पदर मोकळा सोडायचा असेल तर या स्टेपला इतक्या चापून चोपून निर्या काढण्याची गरज नाही तात्पुरत्या निर्या काढल्या तरी चालणार आहे सगळ्या निर्या सेट करून झाल्या की साडी नेसून होईपर्यंत या निर्यात तशाच राहाव्यात म्हणून तात्पुरती एक सेफ्टी पिन मी निऱ्यांना खालच्या बाजूला लावून ठेवणार आहे आता पदर डाव्या खांद्यावर घ्यायचा आणि त्याची उंची घुडघ्याच्याही खाली जाईल अशा प्रकारे तो सेट करायचा जितका लांब पदर तुम्ही घ्याल तितके तुम्ही उंच दिसाल पदराला खालच्या बाजूला सेफ्टी पिन लावल्यामुळे पदराच्या निऱ्या काही विस्कटणार नाही ना। त्यामुळे डाव्या खांद्यावर पदर पिनअप करायची या स्टेपला तरी काही गरज नाही आता पदराच्या काठाचा आतला भाग घ्यायचा आणि तो असा उजव्या बस लाईनवरून खेचून बसवून असा डाव्या कमरेवर पुढे आणायचा कमरेवर निऱ्यांसाठी खोचलेला साडीचा सा भाग आधी आपण वेगळा करूया आणि मग डाव्या कमरेवरून येणाऱ्या साडीची बॉर्डर आपल्याला उजव्या मांडीच्या इथे खेचून व्यवस्थित पिनअप करायची आहे आता ही बॉर्डर पिनअप करताना आयडियली कसं असतं की कमरेवरना छान ती अशी तिरपी बसवून आपल्या पदराच्या बॉर्डरला छेद देते किंवा क्रिसक्रॉस दिसते अशा पद्धतीने ती थी बसवायची असते अशा पद्धतीने बसलेल्या बॉर्डरमुळे आपली साडी छान उठावदार दिसते सडपात बांध्याच्या सपाट असलेल्या स्त्रिया व मुली अशा पद्धतीने ही बॉर्डर कमरेवर सहज बसवू शकतात पण जर आपल्याला आपलं सुटलेलं पोट लपवायचं असेल तर ही बॉर्डर कमरेवरून न बसवता कमरेच्या थोडीशी वरून घ्यायची आपली कंबर आणि पोट झाकलं जाईल आणि छान स्लिम फ्लॅग दिसतील अशा पद्धतीने ती खेचून बसवायची आता ही बॉर्डर उजव्या मांडीच्या इथे पेटीकोटला पिनअप करायची आणि साडीच्या निऱ्या काढायला सुरुवात करायची निरीची रुंदी ही आपल्या उजव्या मांडीकडून बेंबीवरनं थोडीशी पुढे जात डाव्या मांडीला समांतर होईल इतपत असायला हरकत नाही निऱ्या छान मोठ्या आणि रुंद घ्यायच्या सगळ्या निऱ्या काढून झाल्या की एक छोटी निरी उरते ती इथे अशीच सोडून द्यायची सगळ्या निऱ्या काढून झाल्या की अशा त्या व्यवस्थित झटकायच्या एकदा आणि एकापाठोपाठ एक छान लावून घ्यायच्या छोट्या छोट्या निऱ्या घेतल्या की त्या साडीत कमरेभोवती खोसताना पोटावर त्याचा बोंगा होतो किंवा फुगा होतो म्हणून रुंद आणि मोठ्या निऱ्या घेतल्या की आपल्या पोटावर त्या फ्लॅट व्यवस्थित बसतात सगळ्या निऱ्या एकत्र करून मी त्यांना वरच्या बाजूला एक सेफ्टी पिन लावणार आहे त्याचं कारण असं निऱ्या जेव्हा आपण कमरेत खोसतो तेव्हा त्या थोड्याशा वरखाली हलतात आणि त्याच्यामुळे फुडून सुद्धा साडीचा बॅलन्स बिघडतो आणि पायाजवळच्या निऱ्या आपल्या वरखाली झालेल्या आपल्या दिसतात त्याच्यासाठी अशा पद्धतीने जर आपण वरती सेफ्टी पिन लावून निऱ्यांना बंद केलं तर साडीत निऱ्या खोचल्यावर त्या हलत नाहीत जिथल्या तिथे व्यवस्थित राहतात निऱ्यांना लावलेली सेफ्टी पिन आपल्याला आतमध्ये टोचणार नाही अशा पद्धतीने ना लावायची आहे यानंतर निऱ्या डिरेक्टली पोटावर खोचायच्या नाही तर त्या बेंबीच्या बाजूला थोड्या उजवीकडे खोचायच्या आहेत सुद्धा आपण खाली पायाजवळ पायघोळ होतील आणि जास्त तोकड्या वाटणार नाहीत अशा पद्धतीने त्या खोचायच्या आहेत निऱ्या खोचून झाल्यावर तुम्ही व्हिडिओत बघू शकता की सँडल न घालता सुद्धा समोरून माझी साडी कशी व्यवस्थित पायघोळ दिसते आता आपण जी एक छोटी निरी सोडली होती ती हातात घ्यायची आणि जसं व्हिडिओ दिसते तसं डाव्या हाताने ती अशी आतमध्ये सरकवायची आणि मग उजव्या कमरेवर अशा पद्धतीने उजवा हात आतमध्ये घालून ती निरी वर अशी खेचून घ्यायची आता उजव्या बाजूला ही निरी खेचताना डाव्या कमरेवर सुद्धा बघायचं की साडी व्यवस्थित आपण टाईट खेचून बसवली आहे का कमरेचा व मांडीचा भाग जाड असेल तर खेचताना कमरेवर थोडं फॅब्रिक लूज सोडायचं पण टाईट दिसेल अशा पद्धतीने खेचून घ्यायचं आहे आणि डाव्या कमरेवर अशा दोन तीन चुण्या आपल्याला दिसतील अशा प्रकारे ही निरी खेचली की उजव्या कमरेवर काठ मारून तुम्ही खोचू शकता किंवा अशीच खोचली तरी चालणार आहे उरलेलं फॅब्रिकसुद्धा आपण कमरेवर खोचून घ्यायचं आणि मग आपली ही साडी मागूनसुद्धा व्यवस्थित आहे का बघून घेऊया त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने आपण पदर आता ब्लाऊजवर लावायचा आहे पदराच्या निऱ्या खांद्यावर बसवताना साडीचा हा काठ बऱ्याचदा मानेजवळ येतो आणि त्यामुळे गळ्यात घातलेले दागिने दिसत नाहीत किंवा त्यांना उठाव येत नाही त्यासाठी आपण ही बॉर्डर जी आहे ती खांद्याच्या बाजूला सरकवणार आहोत आणि म्हणून डाव्या हाताने सुद्धा आतून अशी ही साडीची बॉर्डर खेचून घ्यायची आणि बाकीच्या निर्याबरोबर आपल्याला ती व्यवस्थित बसवायची आहे त्यामुळे बघा आपला गळ्या कसा मोकळा झाला आहे आता तुम्ही दागिने घातले तर ते छान उठावदार दिसते साडीचा सा पदर लावताना मागच्या बाजूला खेचून खांद्याच्या खाली ब्लाउजला पिनअप करायचा कमरेवरच्या चुन्या व्यवस्थित करायच्या पदराला खालच्या बाजूला लावलेली सेफ्टी पिन काढून घ्यायची आणि माझी साडी नेसून झालेली आहे व्हिडिओत तुम्ही पाहू शकता सँडलवर सुद्धा साडी कशी छान पायघळ दिसते अशा पद्धतीने साडी नेसून तुम्ही कुठल्याही सण समारंभासाठी तयार होऊ शकता छानशी हेअरस्टाईल जर करायची असेल तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्हाला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ बघायचे असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा इन्स्टाग्रामवर मला श्रद्धा शेअर या अकाउंटवर फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा सगळ्यांसोबत शेअर करा श्रद्धा शेअरला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ